हम स्वतः पण आम्ही विटनेस असा आणखी पहिली वारी तशी आता पन्नासावी वारी पुण्यापणे पहिला की सगळ्या वारी हजारो वर्षा चालू होतरी सगळ्यांनी व्यवस्थित किंवा वारी करतील अशी माझी तुमच्याकडे मागणी आता सगळ्या लोकांनी परत वाढी घेऊ आणि आम्ही अशोकावर या जवळची सेवा करतो तशीच आमच्या देवस्थान मडगावांनी आम्ही कुत्तरे आमच्या बोलले असा आणि त्याच्या मोठी डॉक्युमेंटरी करपाची केल्या ती तुमच्या सगळ्यांना ऑनलाईन पळपाची घेतली माझी ते आम्ही दाखवत्या आता आमच्या एक माणूस साहेब त्याचे डेली येण्याचं दिसू पडतात जेव्हा आणि जेवढी प्रयत्न मला त्यांना प्रत्येकानं एक दिसून जेवढी प्रयत्न यायचे आमच्या पत्तऱ्याचे भव्य अशी बोलले पाहिजे आणि त्याचा आर्किटेक्ट आमचं एवढं शिरवता त्यांनी त्यांनी काय म्हणता आणि त्याला लावायला आमचे पाच लोक बनवून कमिटी कमिटी ट्रस्टांच्या सगळ्या गावचे देऊन पाच लोक बनवून आणि ते देवळे बांधले समाधी बांधले ही इच्छा सगळी पांडुबाबाची आशिली पांडुबाबान आमचा आपण अजून बसून सांगले की आपली अशी तसे तुम्ही हे करताय ना आपली समाधी जावता येतो आणि श्रीपाद चोळबाई देऊळ जावताकूच जाय मी त्याची सांगी येणारी पांडुबाबाची त्या इच्छेप्रमाणे झाले मी ते सगळे झाले व्यवस्थित झाला सगळ्यांचा आणि आज आज त्यांनी वडिलांचे काहीच काम होऊन ना एक आमचा निमंत्रण करतो असा तो करताय आम्ही आणि हा एक पांडुबाबाचे घर असेल ते म्हणून आम्ही एक नोटाचे घेत आहे तुम्ही पहिला असताना गेलो अध्यात्म मिळता दैवी हिंदू समाजात असं म्हटलं होतं की दैवी देणी ही प्रत्येकाक मेळटा आणि ताचे प्रमुख उदाहरण हा हा चवथे पाटी कामगार निवडून घेऊन पहिली पाटी त्यांना आईन निवडून आयो नगरसेवक म्हणून म्हणजे इष्ट देऊळकारे म्हाका खरोखर माझी आयो भक्ती करतकीर दैव हे मेळटा हाचे प्रमुख पात्र हा पहिली फाटी म्हणजे देऊळकरान म्हाका वारी घालिल्लो आणि भगवंताची करणी पळयात पन्नासाव्या वारीचे नगरदार्श म्हणून हा या देवस्थानाचा तुमच्या सगळ्यांना उभा असा एक साधन नगरसेवक आयोग तो आज नगराध्यक्ष म्हणून प्रमुख अतिथी म्हणून तुमच्या मुखार येतो हे दैवी देणगी सगळ्यात पहिले उदाहरण हा हे आज सगळं म्हणजे अजूनही घडता आणि गेली कितली वर्षा म्हणू येतात भक्ती ही त्यांनी खरीच व्यर्थ असता आमचे सुरेश मावजी असतात आणि ताजे बरोबर जे लोक काम करतात त्यांना सगळ्यांक मेळटा किया आणि प्रत्येक जण हा येत असताना गुरु मावजीची कृपा श्री वल्लभ श्रीपाद वल्लभ श्री श्रीपाद आणि श्री वल्लभ श्रीपाद श्री वल्लभाची कृपा ही भक्ती जशी आमचे आता गोविंद भवन झाले तसे आम्ही प्रत्येक जण भक्तीन भक्तीभावान येतात आणि ती भक्ती अशी निरंतर आम्ही असतले नसतले पण निरंतर ही भक्ती चालू उरतली आणि हांगा जी गुरुमोली असा ती आमकां सगळ्यांक हांगा बरे तरेन हाडटली आणि ताजी सेवा करून घेतली अशे हांव देवाडेन मागता आणि म्हणून तर अशी प्रत्येक भक्तात हीच भावना असा जी पांडुबाबान असा की म्हाका श्रीपाद श्रीवल्लभाचे मुख पळोवपाची संद आयुष्यभर मेळची आणि म्हणून तर ह्या मूळ स्थानाचे आम्ही आयिल्ले असा या पुरळपूर नगरीन आयिल्ले असा आणि आयज हा सुवर्ण महोत्सवी वारीचा सुवाळो साजरा करताना या वारीच्यो यादी सगळ्यांच्या घराघरांत पावच्यो आणि या वारीन जो इतिहास रचला आध्यात्मिक क्षेत्रात भक्ती मार्गाचे ताची देख सगळ्या गोयात घेऊची
सगळ्या या स्लीपर सेवनला भक्ताच्या नगरी घेऊची अशी इच्छा दोन हे श्रीपाद श्रीवल्लभ ट्रस्ट जो असा आणि ही स्मरणिका हा तयार केल्या हा विनंती करता. Subscribe and follow our YouTube and Facebook channel for more videos.